नमस्कार. उगवता कबड्डीपटू या एका नवीन कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. अर्थातच या कार्यक्रमाचं नाव ऐकल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की एक नवीन क्रीडापटू किंवा कबड्डीपटू अवतरतोय आणि त्याच्या संदर्भामध्ये ही मुलाखत आहे. नुकताच हरियाणामध्ये एक राष्ट्रीय स्तरावर जस्ट कबड्डी अर्थात ज्युनियर प्रो नावाची कबड्डी स्पर्धा झाली, ज्याचं 45 किलोग्रॅम गटातील वजनी गटातील ही स्पर्धा होती, कबड्डी स्पर्धा होती. आणि या कबड्डी स्पर्धेमध्ये राष्ट्रीय पातळीवर पुणे पॅरेंट्समधून जो विद्यार्थी खेळला तो विद्यार्थी संपूर्ण मालिकेमध्ये म्हणजे जी जस्ट कबड्डी जी आहे त्या कबड्डीमध्ये बेस्ट डिफेंडर म्हणून त्याची निवड झाली. आणि तो विद्यार्थी कुठल्याही इथल्या म्हणजे शापूरच्या बाहेरचा नसून खुद्द शापूरच्या ग्रामीण भागातील तो विद्यार्थी आहे आणि त्याच्याशी आपण चर्चा करणार आहोत. अर्थात जस्ट कबड्डीमध्ये त्याचं जाणं कसं झालं, त्याला शिकवतोय कोण आणि कशा पद्धतीने त्याला तरबेज केलंय या संदर्भामध्ये सुद्धा आपण त्याचे जे प्रमुख आहेत शिकवतात त्याला कबड्डी स्पर्धेमध्ये त्यांनी ज्याला नॉलेज दिलेलं आहे ते त्याचे शिक्षक आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. अर्थातच उगवता कबड्डीपटू या भागामध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो. आणि या कार्यक्रमामध्ये आपल्यामध्ये चर्चेसाठी आलेले आहेत ज्याचं बेस्ट डिबेंटर म्हणून राष्ट्रीय पातळीवर नाव झालेलं आहे तो प्रतीक रंगनाथ निपुर्ते कुंडल या ठिकाणचा आहे. प्रतीक, तुझं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो. आणि त्याचबरोबर त्याचे शिक्षक अर्थात विश्वविधाता स्पोर्ट्स अकॅडमीचे संचालक राजेंद्र जाधव सर हे या ठिकाणी आलेले. सर आपले या ठिकाणी स्वागत करतो. आणि ज्या पद्धतीने मी सुरुवातीला सांगितलं की हरियाणा या ठिकाणी ही जस्ट कबड्डी अर्थात ज्युनियर प्रो स्पर्धा झाली, या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ओनरशिप होते आणि या ओनरशिपच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीचे कबड्डी संघ होते, त्यामध्ये पुणे पॅरेंट्स नावाचा एक संघ होता आणि या संघामधून प्रतीकची निवड झाली होती आणि त्या माध्यमातून तो त्या ठिकाणी खेळला. कुंडन शापूर तालुका किंवा ठाणे जिल्ह्याचा भाग जर विचार केला तर ठाणे जिल्ह्यामध्ये एकमेव आदिवासी तालुका म्हणजे शापूर तालुका आहे आणि शापूर तालुक्याच्या अत्यंत ग्रामीण भागातील म्हणजे एकदम दुर्गम वस्तीमध्ये जे गाव आहे ते म्हणजे कुंडन. आणि या कुंडन गावातील अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये आपलं जीवन व्यतीत करणारा आणि तितकाच ताकदीनं आणि प्रचंड आत्मविश्वास असणारा हा प्रतीक, हा प्रतीक जाधव सरांच्या सानिध्यामध्ये आला आणि जाधव सरांनी त्याला कबड्डी पट्टू करण्याचं ठरवलं आणि ते यशस्वी सुद्धा झालेले आहेत. कारण तो एक या स्पर्धेमध्ये बेस्ट डिपेंडर झालेला आहे, म्हणजे जितक्या मालिका झाल्या जितक्या स्पर्धा झाल्या जितके खेळ झाले प्रत्येक संघाचे त्या प्रत्येक संघाचे त्याच्या याच्यामध्ये तो बेस्ट डिफेंडर ठरलाच. परंतु त्याच्यानंतर एकूण जी काही स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये सुद्धा तो बेस्ट डिफेंडर या पदकाचा मानकरी ठरला. म्हणून आज त्याची आपण या ठिकाणी चर्चा किंवा त्याची या ठिकाणी आपण मुलाखत घेतोय. उगवता कबड्डीपटू या नावाने आपण हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. पहिल्यांदा मी सरांकडे जातोय कारण सरांनी त्याला घडवण्याचं काम केलेलं आहे. जाधव सर, काय वाटतंय म्हणजे तुमचा एक विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर खेळतो, केवळ खेळत नाही तर तो त्या प्रत्येक जितकी ज्या ज्या काही कबड्डी स्पर्धा झाल्या त्या त्याच्यामध्ये तो प्रावीण्य मिळवतो आणि एकूणच जो काही सातवा सीझन झाला या सातव्या सीझनचा बेस्ट डिफेंडर म्हणूनही त्यालाच पुरस्कार मिळतो आणि हा तुमचा जो विद्यार्थी हा तुमच्या विश्वविधाता स्पोर्ट्स अकॅडमी शापूरचा विद्यार्थी आहे, तुमचा विद्यार्थी आहे, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? मला तर खूप चांगलं वाटतंय कारण की असं झालं की ज्यावेळी विश्वविद्यालय अकॅडमीमध्ये तो जॉईन झाला आणि माझ्याकडे आला, आम्ही प्रॅक्टिस चालू असताना त्याची प्रॅक्टिसकडे आम्ही बघितलं तर त्याच्याकडे चांगले प्रकारचे गट्स होते आणि आम्ही त्याला बेस्ट रायडर म्हणून आता जेवढ्या पण आमच्या मॅचेस वगैरे आम्ही जातो तर त्याला आम्ही रायडर म्हणूनच हे करायचो. आणि ज्यावेळी आता जस्ट कबड्डी लीगची ट्रायल झाली त्या ट्रायलमध्ये पण त्याचा जो सिलेक्शन झाला तो बेस्ट रायडर म्हणूनच झाला. अच्छा. आणि रायडर म्हणूनच त्याला जस्ट कबड्डी लीगमध्ये पुणे पॅरेंट्समध्ये त्याचं सिलेक्शन झालं आणि हरियाणा येथे जा गेला तोपर्यंत तो आमच्या दृष्टीने तो रायडरच होता. अच्छा. आणि आम्ही त्याला रायडरचे स्किल जास्त करून सांगत होतो. पण ज्यावेळी पहिली मॅच झाली त्या पहिल्या मॅचमध्ये त्याला हे म्हणजे त्याचे जे पुण्याचे कोच होते त्या कोचने त्याला सांगितलं का बाबा आता तुला रायडरच्या ऐवजी आपल्याकडे कॉर्नर कमी आहे तर तुला कॉर्नरची हे करायचे. त्याने मला फोन केला का सर कोचचं म्हणतोय का आपल्या टीममध्ये कॉर्नर नाही आहे तर मग काय करू. तर मी बोललो तुला तर सर्व शिकवलंय, तू कॉर्नर लाव. मग त्याने कॉर्नर लावलं आणि कॉर्नर लावल्यानंतर त्याचे जे
पहिली पकड झाली, सक्सेस पकड झाल्यानंतर त्याच्या स्वतःचा आत्मविश्वास वाढला आणि तो डिपेंड करायला लागला. आणि त्या मॅच पासून त्याचे जे पुणे पॅरिसचे कोच होते त्यांनी सांगितलं की आता तुला डिपेंडच करायचं आहे, रेडिंग करायची नाहीये. मग तो कॉल करायला लागला, मॅच संपले का, मॅच झाले का नंतर तो फोन करून मला डिस्कस करायला लागला माझ्याशी, का सर अशी मॅच बघितली का? मी बोलो हा मॅच बघितली, पण थोडस तुला मागे पुढे थोडस हे करून तुला हे करायचंय. मग त्या प्रत्येक मॅचला जास्त जसा डिपेंडचा पुरस्कार भेटायला लागला, मग आम्ही त्याला सांगितलं का आता तू रेडिंग कडे लक्ष देऊ नको, आता डिपेंड कडेच लक्ष दे. आणि अशा पद्धतीने तो डिपेंड कडे लक्ष दिला आणि या 7वे सीझन मध्ये पूर्ण सीझन मध्ये मालकीय वीर बेस्ट डिफेंडर म्हणून त्याला भेटलं. प्रतीक काय वाटतंय तुला, सरांनी शिकवल्यानंतर काही ठिकाणी तर तुम्ही अशा स्पर्धा वगैरे गेल्या असतील, पण ही राष्ट्रीय पातळीवरची स्पर्धा होती, तुला असं वाटलं होतं का तू बेस्ट डिपेंडर होशील म्हणून? कारण आता सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं की आम्ही त्याला डिपेंडर म्हणून पाठवलंच नव्हता आणि तो रायडर म्हणूनच त्याच्याकडे बघितलं होतं, पण रायडरचं जास्त ट्रेनिंग कदाचित जाधव सरांनी दिलं असेल, अर्थात त्यांनी सगळ्याच पद्धतीचं दिलं, परंतु ते सुद्धा त्याला रायडरच्या हिशोबातून बघत होते. अचानक तुझा खरं म्हणजे ज्या आपण म्हणतो की एखादा कलाकार असतो आणि तो कलाकार त्याला सांगितलेला असतो का हा तुला रोल करायचे आहे, त्याची तो तयारी करतो आणि आयत्या वेळी त्याचा रोल बदलला जातो आणि त्याच्यामध्ये तुला यशस्वी व्हायचंय, काय वाटतं? मला तर पहिला जाधव सरांचा आभार मानावं वाटतं, कारण विनामूल्य शिकवलं आम्हाला. अच्छा. आणि ज्या सर्व मॅच झाल्या त्या सर्व मी डिस्कस केला सरांशी. पहिल्या मॅचला थोडा मी घाबरलो होतो, सर्व प्लेयर चांगले होते. अरे तुला असं ज्या पद्धतीने सांगितलं मी घाबरलो होतो, म्हणजे कारण तू त्या हिशोबामध्ये गेलो होतास की तुला डिपेंडर नाही तर रायडर म्हणून खेळायचं होतं आणि अचानक हे दिलं, मग त्याला काय सरांनी तुला टिप्स दिल्या फोनवरून वगैरे? हां. आता काय वाटतंय तुला की म्हणजे इतकं मोठं बेस्ट डिपेंडर तुला पुरस्कार, राष्ट्रीय पातळीचा हा पुरस्कार तुला मिळालाय? पहिले तर सरांचा आभार मानावं वाटतं, कारण त्यांनी माझे होप्स वाढवले. आणि पहिली मॅच झाली तर मी सरांना कॉल केला का सर मला बेस्ट डिफेंडरसाठी त्यांनी हे दिले. तर सर बोलले चालेल मग डिफेंडरकडे जास्त लक्ष दे, डिफेन्स जास्त सांभाळ, कारण डिफेन्ससाठी मी एकटाच होतो टीममध्ये आणि सर्व चांगल्या प्रकारे सांभाळ. अच्छा. बरं, तुझी आता इथं ज्या ही निवड झाल्यानंतर ज्या पद्धतीने सराव तुम्ही म्हणाल की चाचणी झाली, त्या चाचणीमध्ये निवड झाली, मग त्याच्यानंतर काय तुझ्या सरावामध्ये काही बदल वगैरे केला होता का काय? हां सर, तर रात्री 3 वाजेपर्यंत मी प्रॅक्टिस घेतलेली. अच्छा. आणि सकाळी 5 उठवायचे, कधी कधी 3 पण झोपायचं. अच्छा. आणि डाएटमध्ये सरांच्या खर्चात स्वतःच्या आणि वजन मेंटेन ठेवलं एवढा दिवस, येण्या जाण्याचा खर्च सर्व सर करायचा. अच्छा. आणि त्याचा तुला चीत झाल्यासारखं वाटतंय, म्हणजे सरांनाही पण समाधान वाटत असेल की आपण एवढं सगळी मेहनत घेतली पण एक आपला विद्यार्थी कुठेतरी चांगल्या पद्धतीने राष्ट्रीय पातळीवर गाजतोय. आपण ही चर्चा अशीच चालू ठेवूया, कुठे जाऊ नका, छोटासा एक ब्रेक घेतो, ब्रेक नंतर पुन्हा एकदा येतो आणि यांच्याशी पुन्हा आपण चर्चा करूया. प्रॉब्लेम व्हाईट हेअर सोल्युशन्स हेअर क्रीम No. Hair dye? No. Hair spray? Really? और कोई ऑप्शन भी तो नहीं है ना? तुमने क्लियरली IMC के हेयर कलर शैम्पू का तो नाम सुना नहीं होगा. IMC का नया ऑर्गेनिक नोनी हेयर कलर शैम्पू, शैम्पू की तरह बस 5-10 मिनट बालों में लगाएं और इंस्टेंटली पाएं नेचुरल ब्लैक हेयर. Easy to use, no ammonia, no added chemicals and everything just organic. Ginseng, amla aur noni extracts karte hain aapke hair growth ko stimulate aur baalon ko strengthen. Aloe vera and olive oil karte hain scalp ke dead cells repair aur baalon ki conditioning. By the way, ye sab problems to main apne husband ki bata rahi thi. Ab batao, aayega ye hair color shampoo kuch use mein? Are yaar, baal to baal hi hai na, husband ke ho ya wife ke. IMC का नोनी हेयर कलर शैम्पू, सफेद बालों का इंस्टेंट और ऑर्गेनिक सॉल्यूशन. नमस्कार, ब्रेक नंतर पुन्हा
एकदा सर्वांचं स्वागत करतो. उगवता कबड्डीपटू या कार्यक्रमामध्ये आपण चर्चा करतोय. प्रतीक रंगनाथ निपुर्ते, राहणार कुंडल, तालुका शहापूर, हा विद्यार्थी जस्ट कबड्डी आता ज्युनियर प्रो या कबड्डी स्पर्धेमध्ये त्याने प्रावीण्य मिळवलं आहे. बेस्ट डिफेंडरचा पुरस्कारही त्याला मिळाला आहे आणि त्याच्याशी आपण चर्चा करतोय. त्याच्यासोबत त्याचे शिक्षक राजेंद्र जाधव सर आहे. ब्रेकवर जाण्यापूर्वी त्यांनी कशा पद्धतीनं समाधान वाटतंय त्या संदर्भामध्ये सांगितलं. सर, तुमच्या एका विद्यार्थ्याने इतकं मोठं प्रावीण्य मिळवलं आहे, कशा पद्धतीचं तुमचं विश्वविद्याता स्पोर्ट्स अकॅडमी आहे, काय तुम्ही कशा पद्धतीचं विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करताय? अर्थात जर ही विश्वविद्याता स्पोर्ट्स अकॅडमी शहापूरच्या बाहेर असती, म्हणजे ठाणे, कल्याण वगैरे, तर तुम्ही चांगल्या पद्धतीचे पैसे कमवले असते. आता मगाशी सांगताना प्रत्येकने सांगितलं की आम्हाला विनामूल्य वगैरे शिकवलं जातं, म्हणजे बरेचसे प्रसंग निर्माण होतात, म्हणजे कोण पैसे देतो नाही देतो, तुम्ही मात्र तुमचा वसा चालू ठेवलाय, काय वाटतं? ज्यावेळी आम्ही विश्वविद्याता स्पोर्ट्स अकॅडमी या संस्थेचं नाव फाउंड केलं, त्यावेळी म्हणजे त्याच्या अगोदर जे प्रो कबड्डी वगैरे असे काहीही नव्हते, आपल्या कबड्डीचं नावच नव्हतं आपल्या शहापूर तालुक्यामध्ये. तर आत्ता आपण बघितलं तर स्पोर्ट्सला झिरो किंमत आहे आणि गेले 10 वर्ष झाले मी स्पोर्ट्स म्हणजे विश्वविद्याता स्पोर्ट्स अकॅडमी चालवतो. तर मी ज्यावेळी मुंबईकडे जायचो, म्हणजे माझा स्पेशल गेम आहे कराटे, आणि मी कराटेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी कॉम्पिटिशनला जायचो. तर त्यावेळी मी बघायचो का आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना सर्व असे समजायचे, म्हणजे एक प्रकारे ग्रामीण भाग उच्च लेखाचे. तर त्यावेळी आम्ही ज्यावेळी जायचो त्यावेळी आम्हाला ते काय म्हणायचे का हा ग्रामीण भागातला आहे असं आहे तसं याला काय असं. तर मग मी विचार केला का असे एक संस्था स्थापन करायची का त्याच्यामध्ये ऑल गेम शिकवायच्या, म्हणजे कोणतीही पण गेम असे कोणती गेम शिकवायचे नाही का ती गेम आपण शिकवायची नाही मुला म्हणजे येणार नाही ती सर्व गेम आपण शिकवायला सुरुवात करायची. आणि मग मी याच्याबरोबर कराटेच्या बरोबर कबड्डी सुरुवात केली. आपल्या खाडे विद्यालयाच्या पाठीमागचा ग्राउंड आहे, या ग्राउंडवरती कबड्डी सुरुवात केली. ट्रेनिंग द्यायला आता 10 वर्ष झाले विश्वविद्यता अकॅडमीला पण तेवढेच वर्ष झाले आणि तेवढेच वर्ष कबड्डी सुरुवात केली. तर शहापूर तालुक्यामध्ये चालू केली, आपल्या भरपूर मुलं आली माझ्याकडे, भरपूर मुलांना मी सांगायचो पण त्यांच्या घरचे काय बोलायचे, अरे कबड्डी खेळून काय होते, हे करून काय होते, ते करून काय होते. तर तरी पण मी माझे असेच चालू कार्यक्रम ठेवले. तर मग गेले 2 वर्षापूर्वी प्रतीक आपल्याकडे आल्यानंतर मग तो प्रॅक्टिस करायला आला. त्याचे म्हणजे त्याच्या जोडीला असणारी मुलांची अशी आपली कमीत कमी आपल्या अकॅडमीमध्ये 70-80 मुलं आहेत, ती मुलं प्रॅक्टिस करतात. मग मी ठाणा जिल्हा कबड्डी असोसिएशनला आपली टीम जॉईन केली आणि त्याच्या तिथे मॅचला 19 वगैरे पहिल्या दुसऱ्या राऊंडला मुलं आपले हरतात हरायचे. पण तरी पण मी मुलांना सांगायचो का तुम्ही प्रॅक्टिस करा, मेहनत करा. आपल्याला आज आपल्या खेड्यामधली मुलं प्रॅक्टिस करत नाही, कल्याण सोडला, ब्रिटवाला सोडलं का तिकडची मुलांचा एक कॅल्क्युलेशन असतं, त्यांच्या पालकांचा कॅल्क्युलेशन असतो का मुलगा एवढ्या टायमिंगला प्रॅक्टिसला जाईल, एवढ्या टायमिंगला अभ्यासाला जाईल, एवढ्या टायमिंगला ट्युशनला जाईल. पण आपल्या खेड्यातल्या मुलांना तसं नाही. पण मग मी त्या मुलांचं मग तशा पद्धतीने मी शेड्यूल बसवला का तुम्ही अशा अशा पद्धतीने करा, मग तुम्ही अभ्यास पण करा, मग तुमचे आई वडील तुम्हाला बोलणार नाही का तुम्ही खेळायला जाताय किंवा हे करताय का ते करताय, तर तुम्हाला खेळण्यासाठी पण हे करेल. तर मग नंतर मग तुम्ही असे हे करून मग आपल्या मुलांची मॅच मग असेच 60 किलो 55 किलो 70 किलो च्या याला मग आपली मुलं फायनल मारायला लागली. अच्छा. आणि मग त्याच्यात असे करता करता मग प्रत्येक आम्हाला आम्ही व्हॉट्सअपला फेसबुकला बघायला लागलो का कुठे काय ट्रायल वगैरे आहेत का काय आहेत का. मग त्याच्यामध्ये आम्हाला जस्ट कबड्डी लीगची ॲड दिसली. मग त्याच्यामध्ये मी प्रतीक आणि असे 4-5 मुलं होते त्यांना मी पाठवले, तर त्याच्यामध्ये प्रतीकचं सिलेक्शन झालं. तेवढंच मी बोललो आता त्याला मी बोललो का आता एक गेलाय नंतर आपले अजून 10 मुलं जाते, पहिले तू तर जा. मग तू जात मग त्याला मी रात्री झोपून देत नसतो,
तो ऊट म्हणजे ऊट त्याच्याकडून सणांना मसाला मारून घेणे, बैठका मारून घेणे, स्किन करून घेणे वेगवेगळी, रात्री 3-3 वाजेपर्यंत त्यांना हे करून किंवा 3 वाजताच उठवायचं, कधी पण उठवायचं त्यांना, आणि त्यांना जा रनिंग करायला, केव्हा केव्हा खातिवडीवरून शापूरपर्यंत रनिंग करा, मी त्यांच्या पाठीमागे गाडी घेऊन आणि ते पुढे धावायचे. असे पद्धतीने त्या मुलांनी पण मेहनत केली. ऍक्च्युली गुरु फक्त गुरुनं हे करत नाही, तर विद्यार्थ्यांनी जर त्याला सपोर्ट दिला तरच गुरुचं नाव होऊ शकतं. आणि जर विद्यार्थ्यांनी सपोर्ट नाही केला तर गुरु कुठल्याही प्रकारचं त्याच्याकडे काही असलं तरी मार्गदर्शनाचं त्याचं करायचं. आणि त्यांनी त्या केव्हाही त्यांना सांगितलं तर त्यांनी आळस नाही केला, त्यांनी मेहनत केली. असं मला असं वाटायला लागलं का त्यांनी जर मेहनत केली नसती तर आज मी पण इथं नसतो. जर त्याचं नाव नसतं, जर तो खेळला नसता, त्याने मेहनत नसते केली तर पण ऍक्च्युली विद्यार्थ्यामुळेच गुरुचं नाव होतं, गुरुमुळे विद्यार्थ्याचं नाव होत नाही. पण फक्त मार्ग दाखवायचा काम करतो. पण जर त्या विद्यार्थ्याने जर मेहनत केली आणि त्याने नाव केलं तर त्याच्या आई वडिलांचं नाव होणार, सर्व काय म्हणजे जे काय कोणाचंही नाव करायचं असेल, तुमचं नाव झालं, तुमच्या अकॅडमीचं नाव झालं, त्याच्या आई वडिलांचं नाव झालं, आपल्या तालुक्याचं नाव झालं, जिल्ह्याचं नाव झालं, राज्याचंही नाव झालं, की राष्ट्रीय पातळीची स्पर्धेमध्ये आपला एक विद्यार्थी समजतो आपल्या महाराष्ट्राचा विद्यार्थी, आपल्या तालुक्याचा विद्यार्थी, नक्कीच खेळतो. काय प्रतीक तुला काय वाटतंय आता भविष्यामध्ये एक पद्धतीची स्पर्धेमध्ये तुम्ही प्राविण्य मिळवलंय, आणखीन याच्यामध्ये काय कबड्डी मधून करिअर होऊ शकतं, काय वाटतं तुला काय करायचे? हा कबड्डीमधून तर करिअर आहे, कारण प्रॅक्टिस केली तर सगळं मिळेल. कारण 2 वर्ष मी सतत प्रॅक्टिस करत आलो आहे. कधी ते असं वाटलं होतं 2018 का आपण कबड्डी सोडावी, कामाकडे लक्ष द्यावे, पण घरच्यांनी थोडा सपोर्ट केला, सरांनी सपोर्ट केला, थोडी मेहनत कर अजून पुढे जाशील. तर असं करता करता मी रोज प्रॅक्टिस करायचो. परत आता हीच इच्छा आहे की 2 वर्षात तरी मला प्रो कबड्डी खेळायची. अच्छा, म्हणजे ॲम्बिशन तुझं ठरलेलं आहे. आणि जर कठोर याच्यामध्ये क्रीडामध्ये असंच आहे की जर कठोर मेहनत केली आणि गुरुने दिलेला सल्ला जर तंतोतंत पाळला तर 100% आपण यशस्वी होऊ शकतो. याची अनेक उदाहरणं आहेत. योगायोगानं ज्या पद्धतीनं आपल्याला जाधव सरांनी सांगितलं की कबड्डीकडं तितकशा दृष्टिकोनातून आपल्याकडची लोकं बघत नाही, खरं म्हणजे कबड्डी हा आपला मातीतला खेळ आहे. आणि दुर्दैवानं आपली पिढी जाधव सर मोठ्या प्रमाणामध्ये क्रिकेटकडे वळलेली आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला करिअर 0 आहे. हां, परंतु कबड्डीच्या माध्यमातून मात्र कबड्डी खेळलंय आणि त्याच्यामध्ये काही जे काही टक्केवारी मिळते किंवा त्याच्या विशिष्ट जागासुद्धा राखीव असतात, म्हणजे याच्यामधून जर तुम्ही करिअर केलं तर तुम्हाला नोकरीसुद्धा सहज पद्धतीनं उपलब्ध होऊ शकते. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा एक करिअर म्हणून या कबड्डीकडे बघितलं पाहिजे. कशा पद्धतीचं ट्रेनिंग द्यायचं त्याची सगळी जबाबदारी जाधव सरांसारखी मंडळी घेतात आणि त्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचे कबड्डीपटू आपल्या ग्रामीण भागामध्ये आता योगायोगानं होत आहेत. ज्या पद्धतीने सरांनी सांगितलं की कबड्डीला नाव नव्हतं पण प्रो कबड्डी आली आणि त्याच्यामुळे थोडासा एक प्रेक्षक वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कबड्डीला मिळाला आणि कबड्डीकडे आता बऱ्यापैकी म्हणजे चांगले मत आहे ना, त्यामुळे बऱ्यापैकी बघण्याचा दृष्टिकोन चांगला झालाय, बऱ्यापैकी दिवस आले आणि या माध्यमातून सुद्धा करिअर करू शकतो. प्रतीकनं तर सांगितलं की मला कुठल्याही परिस्थितीमध्ये या 2-3 वर्षामध्ये प्रो कबड्डीमध्ये खेळायचे आणि त्या दृष्टिकोनातून त्याची तयारी ची प्रयत्न सुरू आहेत. आणखीन जाधव सर त्याला वेगळ्या पद्धतीची ट्रेनिंग देतील सुद्धा. जाधव सर काय वाटतंय म्हणजे आज प्रतीकची परिस्थिती त्यांनी सांगितली प्रत्यक्ष, पण बरेचसे काही माणसं असतात की मोठ्या प्रमाणामध्ये खर्च करतात, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांचं पैसे जात असतात, परंतु ह्या सगळ्यामध्ये त्यांना कधी कधी समाधान पण मिळतं की आपण विशिष्ट ठिकाणी पैसे लावले पण त्याचा आउटपुट आपल्याला काही दिसलं नाही. अशी काही माणसं असतात म्हणजे त्यांना खर्च करायचे परंतु त्याचा आउटपुट त्यांना दिसत नाही. तुम्ही काय सांगाल म्हणजे याला काय कोणी स्पॉन्सर करावं किंवा काय कशा पद्धतीचं आपण करावं? ॲक्च्युली आता म्हणजे आज म्हणजे शापूर तालुक्याचा आपण विचार केला तर ज्यावेळी क्रिकेटची सीझन असते त्यावेळी आपल्या खाडेगाव विद्यालयाच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणात असतात आणि 1,00,000 रुपयाच्या वरतीच त्याचे बक्षिस वगैरे असतात. एका छकड्याला म्हणजे बाउंड्रीच्या बाहेर जर कॅच ज्याने पकडलं त्याला सुद्धा 2,000 रुपये दिले जातात. पण माझं असं म्हणणं आहे त्या बॉल पकडणाऱ्याला 2,000 रुपये देत आहे तर तेच प्रकारे ह्या अशा विद्यार्थ्यांना जो मदत करतोय मेहनत करतोय
त्याला जर तुम्ही 2000 रुपये जरी दिले तरी त्याच्या करिअरसाठी बरोबर. आणि आमचं म्हणजे आता विश्वविद्यालय अकॅडमीचं असं म्हणजे एम आहे का ह्या शापर म्हणजे आता 2024 मध्ये जे ऑलिम्पिक होणार आहे म्हणजे आपल्या आमचा टार्गेट तर आहे विश्वविद्यालय अकॅडमीचा तर आपल्या शापूर तालुक्यातला कोण ना कोण विद्यार्थी ऑलिम्पिक मध्ये खेळला पाहिजे म्हणजे तो कोणी असो म्हणजे प्रतीक असो प्रतीक सरकार असो दुसरे विद्यार्थी असो कोणी असो पण आपला तालुक्याचा विद्यार्थी ऑलिम्पिक मध्ये पाहिजे. तर आत्ताच्या मुमेंटला जे करण मध्ये आहे प्रतीक आणि त्याच्यावरती जर असे कोण स्पॉन्सर असतील आणि त्या स्पॉन्सरने 1-2 हजार रुपयाची मदत करून त्याच्या डाईटसाठी किंवा त्याच्या ह्याच्या म्हणजे फ्युचरसाठी जर मदत केली आणि तो नक्कीच ह्या 2 वर्षामध्ये इंडियाच्या टीममध्ये सिलेक्शन होऊन आणि ऑलिम्पिक खेळ हे तर आमच्या तर म्हणजे आत्मविश्वास आहे. पण जर सपोज डाईट किंवा ह्याच्यासाठी जर तो कमी पडला तर मग शक्यतो कमी आहे. पण जर अशा विद्यार्थ्यांवरती जर खर्च केला तर त्याचा आउटपुट नक्कीच भेटेल. तर म्हणजे क्रिकेटच्या त्या एक कॅशसाठी जर तुम्ही 2000 रुपये देत आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी जर 2000 रुपये जर दिले तरी ती आमच्या अकॅडमीसाठी तर लाख मोलाची मदत असेल. जर प्रत्येकाला जर आपल्याला मदत करायची असेल तर स्क्रीनवर मी जाधव सरांचा मोबाईल नंबर देतो त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता किंवा आमच्या चॅनलमध्ये जरी संपर्क साधला तरी सुद्धा हरकत नाही. तुम्हाला काय मदत करायची असेल ते प्रत्येकाला तुम्ही या ठिकाणी मदत करू शकता. प्रत्येक अतिशय मेहनत घेतोय आणि मेहनतीचं फळ म्हणून त्याला बेस्ट डिफेंडर हा पुरस्कार मिळालेला आहे. खरं म्हणजे गेला होता रायडर म्हणून परंतु त्या ठिकाणी जबाबदारी अचानक बदलली गेली आणि डिफेंडरची जबाबदारी आली. खरं म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या मॅचला त्यांनी सांगितलं की माझी कशा पद्धतीची अवस्था झाली होती परंतु जो कसरेला खेळाडू असतो त्याला आयत्या वेळी कुठलाही जरी रोल दिला तरी तो त्याच ताकदीनं तो निभावत असतो आणि याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे प्रतीक आहे. आणि म्हणून प्रतीकने आयत्या वेळी दिलेली रायडर सोडून डिफेंडरची जबाबदारी यशस्वीपणे पार पडली. योगायोगाने त्या पुणे पॅरेट्समध्ये एकमेव फक्त तो डिफेंडर होता आणि ते काम त्यांनी स्वाभाविकपणे 100% यशस्वीरित्या पार पडले आणि म्हणूनच संपूर्ण एकूण मालिकेमध्ये त्यांनी चमक दाखवली. 7व्या सीझनमध्ये बेस्ट डिफेंडर म्हणून त्याचं नाव कोरलं गेलं. महाराष्ट्रामध्ये 7व्या सीझनमध्ये महाराष्ट्राने पहिल्यांदा फायनल. वा क्या बात म्हणजे या 7व्या सीझनमध्ये महाराष्ट्रानं पहिल्यांदा फायनल मारले आणि त्याच्यामधलं तो खेळाडू हा प्रतीक आहे. हे एक वेगळं या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. म्हणजे हरियाणामध्ये महाराष्ट्र पण चमकला आणि महाराष्ट्र चमकण्याची बरीचशी मोठी जबाबदारी प्रतीककडे होती आणि ती प्रतीकने यशस्वीपणे पार पडलेली आहे. त्याच्यामुळे एक चांगल्या पद्धतीचा कबड्डीपटू घडतोय. अर्थात या कबड्डीपटूला कशा पद्धतीने प्रोत्साहन द्यायचं त्याला अधिक सक्षम सदृढ कशा पद्धतीने बनवायचं ही जबाबदारी एक ग्रामीण आपल्या तालुक्यातील म्हणून आपल्यावर सुद्धा येते. आपण जर त्याला तशा पद्धतीनं सहकार्य केलं तर एक चांगल्या पद्धतीचं त्याच्या हातून चांगलं करिअर त्याचं होऊ शकतं. आपल्या तालुक्याचं आपल्या जिल्ह्याचं नाव रोशन होऊ शकतं आणि त्या दृष्टिकोनातून ज्या पद्धतीने आपण इतर ठिकाणी मदत करतो परंतु ती फेल जाते किंवा फुकट जाते त्याचं आउटपुट आपल्याला मिळत नाही पण प्रतीकवर जर आपण मदत केली त्या प्रतीकवर जर खर्च केला तर त्याचं समाधान मिळेल की एक चांगल्या पद्धतीचा कबड्डीपटू घडवण्याचं काम माझ्या हातून झालं माझ्या पैशामुळे झालं याचं एक वेगळ्या पद्धतीचं आत्मिक समाधान मिळू शकतं. त्या दृष्टिकोनातून प्रतीकला आपण मदत करावी अशा पद्धतीचं एक आवाहन करतो. पुन्हा एकदा आमच्या चॅनलच्या वतीनं प्रतीकचं आणि जाधव सरांचं सुद्धा या ठिकाणी कौतुक आणि अभिनंदन करतो की एक चांगल्या पद्धतीचं नाव आपण या ठिकाणी तुमच्या विश्वविद्याच्या माध्यमातून अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचं झालेलं आहे. करिअर करण्याची संधी आहे आणि त्याच्या संधीचं सोनं करण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे. त्यासाठी आपल्याला तुमची मदतीची अपेक्षा आहे. तशा पद्धतीची आपण मदत करावी असं या ठिकाणी आपल्या सर्वांना आवाहन करतो. सर आपण या ठिकाणी आलात प्रतीक तू या ठिकाणी चर्चेसाठी आलाच एक दिलखुलास चर्चा या ठिकाणी आपण केली त्याबद्दल आमच्या चॅनलच्या वतीनं आपला आभार व्यक्त करतो.